तर या ठिकाणी आपल्याला घटक सुरू करायचा आहे ट्रायंगल या प्रकरणात. शेवटचा घटक आहे सिमिलर ट्रायंगल. यापूर्वी आपण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ही संकल्पना अभ्यास केली आहे. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ची डेफिनेशन सुद्धा आपण तयार केलेली आहे. तर ही डेफिनेशन काय आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ची, ही सुरुवातीला सांगतो. कॉन्ग्रुएंट म्हणजे एक रोटी आणि सिमिलर ट्रायंगल आपल्याला बघायचं म्हणजे समरूपी. म्हणजे दोन्ही मधला आपली वर्ष आपल्या ठिकाणी संबंध त्या ठिकाणी सांगता येणार आहे. मग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल काय आहे? तर फॉर अ गिवन वन टू वन करेस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टिसेस ऑफ टू ट्रायंगल इज सेड टू बी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल इफ देयर ऑल करेस्पॉन्डिंग साइड्स एंड ऑल करेस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे एखाद्या दिलेल्या एखाद्या एकाच एक संगतीनुसार जर दोन त्रिकोणाचे सर्व संगत बाजू आणि सर्व संगत कोणीकृत असतील तर त्या ठिकाणी सर्व संगत बाजू आणि तीन जोड्याच्या ठिकाणी बाजूच्या आणि तीन कोणांच्या त्या जर एक रूप असतील तर ते दोन त्रिकोण विकृत असतात. म्हणजे त्या ठिकाणी ते दोन त्रिकोण जर कापले आपण त्रिकोण काय म्हणतो अशा सारख्या मापाचे कोण आणि सारख्या लांबीच्या बाजू असे जर त्रिकोण दोन काढले आणि ते जर कापले तर ते एकमेकांना जोडतात. म्हणजे त्यांचा आकार पण सारखा आहे आणि मापही सारखी आहे असे जे आकृती असतात त्यांना आपण विकृप आकृत्या म्हणतो. त्रिकोणाच्या संदर्भात असे जे त्रिकोण असतात ते दोन त्रिकोण एकमेकांवर सतोपंत जोडतात त्यांना आपण विकृप त्रिकोण म्हणून जोडतात. समरूप त्रिकोणामध्ये ही थोडीशी बाब वेगळी आहे. या ठिकाणी आकार सारखा असेल पण माप भिन्न असते. आकार सारखा असेल पण माप भिन्न असते. मग आता अशा आकृत्या समजा मी आहे आणि माझा फोटो आहे. मी या ठिकाणी उभा आहे आणि माझा उभाच फोटो जर काढला तर प्रत्येक फोटो मोबाईल मध्ये सुद्धा आपला पण या ठिकाणी आकार सारखे असणार. प्रत्येक पाच हात असेल डोळे असतील म्हणजे चेहरा असतील हा प्रत्येक पाच त्या ठिकाणी सारखाच दिसणार आहे आणि म्हणून त्या फोटो सुद्धा म्हणणार आहे की तर अशा पद्धतीने फोटो आणि मी या ठिकाणी मी जर बघितलं तर माप सारखी नाही. फोटो एवढा मोठा फोटो नाही की माझ्या उंची एवढा फोटो काढलेला आहे असा नाही. फोटो एवढाच असणार पण त्याच्यात मी पूर्णपणे माझी जी माप आहे ती त्या ठिकाणी असणार. म्हणजे कोण सारखी असणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी होणारे कोण सारखे असणार आणि प्रत्येक ठिकाणी जी लांबी येणार आहे त्या प्रमाणात कमी झाली प्रमाणात कमी झाली. म्हणजे डोळ्याची लांबी असते त्या प्रमाणात कमी झाली. कानाची लांबी असते त्या प्रमाणात कमी झाली. चेहऱ्याची सगळी लांबी असते त्या प्रमाणात कमी झाली. शोल्डर असतील त्या प्रमाणात कमी झाली. हात असतील त्या प्रमाणात कमी झाली. असं होणार नाही तर हात खूप लांब लागतील. आणि म्हणून त्या प्रमाणात बाजूच्या प्रमाणात कमी होतील. कोण मात्र जशी तशी ठेवली तरच या आकृतीचा आकार सारखा दिसतो पण मापाच्या ठिकाणी भिन्न असते. मग या ठिकाणी आपल्याला सांगायचं की प्रमाणात काय बाजू कमी होती. उदाहरणार्थ ताजमहाल आहे. ताजमहाल खूप आहे. ताजमहाल एवढा मोठा आहे आणि त्याचा फोटो एवढा छोटा आपण कमी घेऊ शकतो बघू शकतो त्याला आपण ताजमहाल कधी शिकायचं प्रमाण मोठा ताजमहाल जो आहे तो आपला देश आहे. आपल्या देशाचा नकाशा आहे आणि आपला देश आहे. नकाशा आपण घरात करू शकतो आपला देश घरात करू शकत नाही. तर समारोप आकृती मग समारोप आकृती त्या ठिकाणी व्यवस्था कशी करते आपल्याला जी समारोप करावा लागते ट्रायंगलची समारोपता म्हणजे त्रिकोणाची समारोपता त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगावं लागेल तर व्याख्या करता येईल. कारण त्रिकोणाच्या संदर्भात आपण महत्वाचे घटक आहे बाजू आणि कोण. त्रिकोणाच्या बाजू या प्रमाणात कमी कमी किंवा जास्त झाली नाही आणि कोण हे एकरूप असतील. मग आपल्याला व्याख्यान आली फॉर अ गिवन वन टू वन करेस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टिसेस ऑफ टू ट्रायंगल इज सेड टू बी सिमिलर इफ देयर करस्पॉन्डिंग एंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की
दोन त्रिकोणाच्या एखाद्या दिलेल्या एखाद्या एका संगतीनुसार जर त्यांचे संगत्व सर्व संगत्व एकरूप असतील आणि सर्व संगत बाजू प्रमाणात असतील तर त्या त्रिकोणांना समरोप त्रिकोण म्हणतात आणि ती जी संगती असते तिला म्हणतात सिंग्युलॅरिटी. ती जी संगती असते तिला म्हणतात समरूपता. तर या ठिकाणी या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं. मग या ठिकाणी दोन ट्रायंगल आहे. आता मी फक्त या ठिकाणी काय होणार माझे समोरूप दिसणार नाही आता सारखं दिसायला पाहिजे. या ठिकाणी दोन त्रिकोण काढलेले आहे त्या दोन त्रिकोणामध्ये समजा ए कोणाशी पी कोण एक होते बी कोणाशी क्यू कोण एक होते आणि सी कोणाशी आर कोण एक होते आणि या ठिकाणी बांधून समजा मी आठ आहे दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी जी समजा दहा आहे बघा या ठिकाणी तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर ए कोण जो आहे तो पी सेट होतो बी कोण होतो क्यू सेट होतो आणि सी कोण हा आर सेट होतो कोण एक होतो आणि ही आठ सेमी जी आहे तर ही चार सेमी माहितीसाठी रचना रचना आठ सेमी आहे ती बरोबर त्याच्या निर्मित केलेली सहा सेमी आहे त्याच्या निर्मित केलेली आणि दहा सेमी त्याच्या निर्मित केलेली आणि बरोबर तयार होणार आहे. तर हे जे बाबी आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग या ठिकाणी ट्रायंगल आपण संगती लिहूया ए बी सी वन टू वन करस्पॉन्डन्स एंगल ए कॉम्पोनेंट टू एंगल बी एंगल बी कॉम्पोनेंट टू एंगल क्यू एंगल सी कॉम्पोनेंट टू एंगल आर ए हा पी सी कॉम्पोनेंट टू एंगल बी डी हा क्यू सी कॉम्पोनेंट टू एंगल सी हा आर सी कॉम्पोनेंट एंड साइड्स आर इन प्रोपोर्शन. आता प्रोपोर्शनचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं. सगळ्यात महत्वाचं प्रोपोर्शन म्हणजे काय असतं तर इक्वालिटी ऑफ रेशो असतो. रेशो म्हणजे प्रमाण गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आणि ते दोन गुणोत्तर सारखी असतील तर त्या राशी प्रमाणात आहे असं आपण म्हटलेलं होतं. गुणोत्तर व प्रमाण यामध्ये म्हणजे रेशो आहे प्रोपोर्शनॅलिटीमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. म्हणून या ठिकाणी आपण रेशो द्यावं लागतील ए बी प्रमाणित साधी ए बी आपण पहिले दोन इतर दोन बाजू संदर्भ घ्यायचे ए बी सी एक दोन एक दोन नंतर बी सी ची दुसरी बाजू असेल बी सी आपण त्या ठिकाणी दोन दोन आणि तीन नंबर दोन आणि तीन नंबर आपण ऑफिस तिसरी बाजू आपल्याला मिळेल ए सी एक आणि तीन नंबर आहे तिकडे सुद्धा एक आणि तीन नंबर आहे. जर असं असेल तर ट्रायंगल ए बी सी सिमिलर या ठिकाणी माप सारखी असतील तर एक पर्सन तिथे आकार आणि माप दोन्ही सारखे मापे सारखे म्हणून बरोबर वरचा भाग वापरायचा त्याच्या वरचा भाग आहे तेचा आहे ट्रायंगल ई क्यू आर हे संगतीनुसार ए बी सी
Then find the length of remaining sides. So the remaining sides from the length of the three sides in our rectitude. In fact, I got a data bar, you are the data, and you are the data. The bone bar is done. Other than the coming style, the delay and triangle similar. Other than the bone triangle similar delay. Mom, bar is the number of the bar. बाजूचा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. बाजूचा गुणधर्म असा आहे की या हे दोन जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि म्हणून या ठिकाणी बाजू प्रमाणात लिहायचं. बाजू प्रमाणात लिहायचं कसा हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपण आन्सर म्हणून सुरुवात केलं लिहिणार एफ ही ट्रायंगल एक्स वाय झेड एक्स वाय झेड सिमिलर टू ट्रायंगल पी क्यू आर हे दिलेलं आहे आपल्याला. देन आपल्याला माहिती संगती काय एक्स वाय झेड वन टू वन करस्पॉन्डन पी क्यू आर यू आर एक्स वाय प्रमाणे ट्रायंगल टू साइन नाही लक्षात घ्या. आता आपल्याला साइड चा विचार करायचा आहे. अँगल चा काय करणार म्हणून साइड चा काय असतात जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्याच्या साइड प्रोपोर्शन मध्ये असतात म्हणजे गुणोत्तर सारखे असतात प्रमाणात असतात. त्या ठिकाणी एक्स वाय अपॉन पी क्यू इज इक्वल टू वाय झेड अपॉन क्यू आर इज इक्वल टू एक्स झेड अपॉन पी आर. परत एकदा संगती बघून घ्या. एक्स वाय पी क्यू वाय झेड क्यू आर एक्स झेड पी आर. आता ज्या किमती दिलेल्या आहेत त्या काय पाहिजेत म्हणजे या ठिकाणी समीकरण मिळणार आहे. आपल्याला ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी टाकायच्या आहे. मग या ठिकाणी जर तुमची दिलं तर आपण दाखव एक्स वाय ची फोर दिलेली फोर एक्स वाय ची किंमत फोर दिली ती टाकली. पी टू आपल्याला दिलेली एट ती टाकली इज इक्वल टू वाय झेड. वाय झेड दिली सिक्स अपॉन क्यू आर दिली आणि आपली काय की क्यू आर इज इक्वल टू एक्स झेड दिलेली पाच आणि पी आर त्या ठिकाणी मग आपल्याला काय करावं लागेल. या ठिकाणी आम्ही तुम्हाला संक्षिप्त रूप घेऊन घ्यायचं असेल तर घेऊन घेऊया. हे समीकरण याच्याशी समान आहे आणि हे समीकरण सुद्धा समान आहे. मग या ठिकाणी जे जर असेल तर तुम्हाला माहिती आहे हे गुणोत्तर हे याच्याशी समान आहे. जे गुणोत्तर हे याच्याशी समान आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला फोर बाय एट इज इक्वल टू जर तुम्हाला संक्षिप्त रूप घेऊन घ्यायचं असेल तर आपण घेऊन घेऊ शकतो. बरोबर आहे म्हणून या पद्धतीने आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी शोधू चालतो. या ठिकाणी तिरकस गुणाकार करून घेऊया. चार किंवा आपल्याला माहिती याचा अंश त्याचा बरोबर त्याचा अंश सहा गुणिले आठ त्याचा अंश त्याचा छेद. याच पद्धतीने या ठिकाणी जोडूया. चार गुणिले तीन आठ बरोबर पाच गुणिले आठ पाच गुणिले आठ चार इकडे गुणिले तिकडे नेल्यावर भागिले तसं चार गुणिले तिकडे नेल्यावर भागिले म्हणून या ठिकाणी वार बरोबर सहा गुणिले आठ चार इथं सुद्धा पी आर इज इक्वल टू फाईव्ह इंटू एट अपॉन फोर. तर या ठिकाणी हे मिळणार आहे. या ठिकाणी जर फोर यू आर इज इक्वल टू या ठिकाणी भाग जातो चार एक चार चार गुणे आठ मला सहा गुणे बारा बारा सेंटीमीटर या ठिकाणी आहे. अँड पी आर इज इक्वल टू
वेरी मच प्रभाव है आठ रिमेनिंग साइड्स ऑफ ट्रायंगल की जो आर 12 सेंटीमीटर है 20 सेंटीमीटर यह निकाल आप लोगों ने आंसर मैंने आपको एक मिनट में आंसर बता दिया है मैंने बताया आपको मैंने आप बताए प्रश्न पद्धति ने ये उदाहरण यह टिकने सोलो कर दी तो मुझे ये उदाहरण आए ड्रॉ यह टिकने आप लोग ड्रॉ कराने संगीत लोग अपने यह टिकने प्रश्न आपसे ड्रॉ स्केच अ पेयर ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लेबल दें शो द करस्पॉन्डिंग एंगल्स बाय द सेम साइन शो द length of corresponding sides by number proportion या ठिकाणी आपल्याला दोन त्रिकोण काढायला सांगितले आहेत स्केच करायला सांगितले आहे ते कसे सिमिलर ट्रायंगल करायचे सांगितले त्यांना नाव द्यायचे आणि त्याचे करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल बाय सेम साइन एका सेम साइनच्या ठिकाणी अँगल दाखवायचे म्हणजे जे करस्पॉन्डिंग आहेत ते जसं आपण मागच दाखवलो होतो पुन्हा पहिल्यांदा एक कोण एक दोन आणि मग त्याचं जो नेम आहे त्या मोजायचा आणि त्याचा रेशो बघायचा तो रेशो सारखा येतोय का हे या ठिकाणी आपल्याला दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल शोधायचं हे प्रकरण